नमस्कार, मी आरती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी लेहंगा विथ अनारकली टॉप शिवणार आहो. आणि यासाठी ही संपूर्ण लेस घेतलेली आहे. ही ब्रॉड लेस जी आहे ही मी 4 मीटर घेतलेली आहे. आणि ही जी पातळ लेस आहे ही मी 3 मीटर घेतलेली आहे. आणि मी एक्स्ट्रा स्टोन घेतलेले आहे तुम्ही. आणि ही टिकलीवर घेतलेली आहे म्हणजे त्याला चिपकवायला. आणि मी सॅटिनचं कापड हे 2 मीटर घेतलं आहे. अस्तर मी 1.5 मीटर घेतला आहे. आणि नेट फॅब्रिक मी 1 मीटर घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला बघून घ्यायचं आहे कापड. आपली जी स्कर्ट आहे म्हणजेच आपला लेहंगा आहे कोण्या साईडने निघणार, तर इथे बघा. जर मी डायरेक्टली असं सरळ ठेवलं आणि इथून मी मार्क केलं तर माझं कमी निघणार. तर आता इथे मी काय करणार, जॉईंट लावणार आहे. तर ठीक आहे, इथे 42 इंच आपली पूर्ण याची लांबी आहे कापडाची. त्यामुळे आडव्या याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर उभ्या साईडने काढलं तर एकच पार्ट आपला निघणार आणि त्यानंतर निघणार नाही. अशी विथ आपली जास्त आहे तसं बघायचं आहे आणि इथे काढायचं आहे. तर माझ्या बाळाचा जो फुल लेहंगा आहे त्याचं मार्क करायचं आहे. त्यात आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे की लेहंग्याला, आणि 2 इंच मायनस करायचं आहे की वरती बेल्ट आपण 2 इंचाचा लावणार आहोत. इलास्टिक वरती आपण बेल्ट लावणार आहोत. 2 इंच मायनस करायचं, प्लस 2 इंच त्यात ॲड करायचं खाली डबल फोल्ड करून शिलाईसाठी. आणि अशा पद्धतीने जेवढी हाईट आहे तेवढं इथे मार्क करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण आपल्याला पार्ट्स जे आहे ते काढून घ्यायचे. ते 2 पार्ट्स आपले निघलेले आहे. इथून देखील आपला 1 पार्ट निघल. ठीक आहे, म्हणजे आपले इथे बघा असे एवढे जे आहे आपला कापड एक्स्ट्रा निघला. आणि हा एवढा कापड राहिला, हा फक्त आपल्याला टॉप पार्टला अस्तर लावायचा आहे. आणि मी अस्तर देखील अशा पद्धतीने पसरवून घेतलं. आणि अस्तरला देखील आपल्याला कट करून घ्यायचा. याला देखील मी आडव्या याच्यामध्ये न करता उभ्या याच्यामध्ये करणार आहे. आणि जेवढी लेंथ मी मेन फॅब्रिकला घेतली त्यापेक्षा मी 2 ते 3 इंच अंतर कमी घेऊन इथे मार्क करून घेणार आहे. आणि इथून कापड कट करून घ्यायचं. इथे बघा 4 लेअर आपले निघले, खालचे 4 लेअर निघले. अशा पद्धतीने आपला घेर मोठा होईल. आणि तो पण फक्त कमी अस्तरमध्ये. एवढा कापड उरलेला आहे, एवढा कापड आपला टॉप पार्टला अस्तरसाठी कामात येणार. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं जे आहे कटिंग झालेलं आहे. हा एवढा कापड आहे, यात आपण इझिली आपला टॉप पार्ट काढू शकतो. आता इथे बघा, मी एवढे जे जॉईंट होते ते मी जॉईंट करून घेतलेले. आपल्याला 2 जॉईंट आलेले आहे. अशा पद्धतीने कापड आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर इथे बघा 22 इंच आपली जी आहे ती हिप आहे. आणि त्यात मी 4 इंच लूजिंग ॲड केलेलं आहे. म्हणजेच 26 इंचापर्यंत आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचं आहे. तुमच्या बाळाची हिप कितीही असो त्यात 4 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. आणि आपल्याला 26 इंचापर्यंत अशा पद्धतीने प्लेट्स ज्या आहे त्या टाकून घ्यायचे. तुम्ही इथे बॉक्स प्लेट देखील टाकू शकता. मी इथे बॉक्स प्लेट नाही टाकणार. मी इथे नॉर्मली आपल्या प्लीट्स ज्या आहे त्या टाकून घेणार. आणि आपला जे घेर आहे तो 26 इंचाचा, कमरेचा घेर 26 इंचाचा येतपर्यंत आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे आहे. कापड म्हणजे प्लीट्समध्ये असं मार्किंग करून आपल्याला प्लीट्स टाकायचे नाही आहे. तुम्ही डायरेक्टली 1 ते 1.5 इंच आतमध्ये गॅपमध्ये टाका अशा पद्धतीने. आणि स्टिच लावून द्या. जर आपण याच्यावरती जे टॉप आहे आपण ते अनारकली शिवणार आहोत. आणि खाली अंब्रेला जर आपण लेहंगा शिवला आणि त्यावरती एवढी ब्रॉड लेस जर लावली तर ती लेस खालीवर होईल किंवा त्याचं वेट जरा जास्त होईल आणि लेहंगा खालीवर होईल म्हणून आपला. म्हणून मी यासाठी जे आहे इथे प्लीट्सचाच लेहंगा ठेवलेला आहे. आणि 26 इंचापर्यंत आपल्याला जे आहे आणि 1 इंच आपलं इथे मार्जिन राहणार. म्हणजे 27 इंचापर्यंत मी घेरा जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर देखील जोडून घ्यायचं आहे. हे बघा, अस्तरला देखील मी इथे जॉईंट लावलेला आहे. आणि अस्तरला देखील आपल्याला त्याच पद्धतीने प्लीट्स टाकून घ्यायचे आहे. इथे थोड्या कमी प्लीट्स येईल कारण की आपलं अस्तरची विड्थ जी होती ती थोडी कमी होती. आता इथे देखील मी आपल्या 27 इंचापर्यंत जे आहे त्या प्लीट्स टाकून घेतला. याला देखील जॉईंट करून स्कर्ट रेडी करून घ्यायची. सरळ पार्टमध्ये आपली जी आहे सरळ जे आहे खालचा घेरा टाकायचा. वरून आपल्याला स्टिच जी आहे ती लावून घ्यायची आहे. इथे बघा, अशा पद्धतीने स्टिच लावून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यावरती इलास्टिक लावायची आणि खाली डबल फोल्ड करून कापडसुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे.
तर इलास्टिक बघा, 2 इंचाची आपली इलास्टिक राहणार, त्या अर्धा इंच एका साईडने मार्जिन, अर्धा इंच एका साईडने मार्जिन, असं 5 इंच राहील, म्हणजे 2 इंच इलास्टिक, 2 इंच पलटवायला, 4 इंच आणि अर्धा इंच इकडनं शिलाईत, अर्धा इंच तिकडनं शिलाईत, आणि आपली फुल लेंथ जी आहे ती 27 इंच आहे लेहंग्याची। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला आधी वेस्ट मोजून घ्यायची आहे किती आहे। तर वेस्ट जी आहे ही आपली 27 घेतली होती, म्हणजे 26 ठेवली होती, तर 1 इंच आपलं थोडं वाढलेलं आहे आणि 27 इंच झालेला आहे। तर आपल्याला तेवढ्या इंचाची पट्टी जी आहे एकदा मोजून कट करून घ्यायची आहे। अंतर जे आहे कमी जास्त होतच असतं, त्यात आपल्याला शिलाईमध्ये जाऊ द्यायचं असेल तर देता येतं। तर इथे आता आपल्याला अशा पद्धतीने मी 4 फोल्डमध्ये कापड केलेलं आहे, आणि इथे आपल्याला आता मार्क करून घ्यायचं। एक स्ट्रेट लाईन मी आधी ड्रॉ करून घेतली, ड्रॉ करून झाली, आता आपल्याला 5 इंचाचा बेल्ट आपला रेडी हवा आहे, आणि इथून आपण मार्जिन टाकलेली आहे 28 इंच आपलं जे आहे ते आलेलं आहे। तर इथे 7 इंचावरती मी इथे मार्क केलं, इथे 7 इंचावरती मार्क केला, आणि वरून मी 5 इंचावरती मार्क केला। आपण जे मार्क करता ते ऑनफोल्डच्या साईडने करता, म्हणजेच आपला कुठेही तिथे जॉईंट येणार नाही। आपल्याला एक सरळ पट्टी जी आहे, तुम्ही फोल्ड नाही केला आणि डायरेक्टली सरळ एक पट्टी कट करून घेतली तरीही चालेल, अशा पद्धतीने कट करून घेतलं। त्याच पद्धतीने कट टू कट मी अस्तर देखील कट करून घ्यायचा आहे आपल्याला, कारण की हा कापड पातळ आहे आणि इलास्टिक लावल्यानंतर तो शिलाईतून निघणार म्हणून। आणि इथे 1/2 इंच मार्जिन सोडत जे आहे आपल्याला स्टिच लावून घ्यायची। स्टिच लावून झाली की अशा पद्धतीने सरळ कापड ठेवायचं। बघा स्कर्ट आपली सरळ आहे, त्याच्या आतमध्ये उलट बाजूने सरळच आपल्याला जे आहे हे ठेवायची आहे, म्हणजेच आपल्या कमरेची पट्टी। अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता स्कर्ट आपली सरळ ठेवायची आणि त्यावरती सरळच जे आहे पट्टी ठेवायची आणि स्टिच लावून घ्यायची। स्टिच लावून झाली की कापड आपल्याला आता पलटवून घ्यायचं आहे, म्हणजेच 1/2 इंच आपल्याला शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे, आणि 2 इंच आपण 2 इंच इलास्टिकसाठी ठेवलं, 2 इंच फोल्ड केला आणि परत 1/2 इंच आपल्याला आतमध्ये जाऊ द्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे आपल्याला जे आहे स्टिच लावून घ्यायची आहे, आणि स्कर्ट आपली स्कर्टसाठी जे इलास्टिक आहे आपलं ते नंतर यात इन्सर्ट करायचं, आणि 2 इंच आपल्याला जागा सोडायची आहे जेणेकरून आपण तिथे इलास्टिक इझिली टाकू शकणार म्हणून। तर अशा पद्धतीने इथे आता आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीने आपला खालचा लेहंगा जो आहे तो रेडी होणार, आणि वरती जे आहे ते टॉप पार्ट आपण वरती स्ट्रेट टॉप पार्ट टॉप ठेवलेला आहे, आणि खाली आपण अनारकली कलीज कट करून लावलेले आहे, आणि मधातनं जे आहे ते आपलं स्लिट ओपनिंग ठेवलेलं आहे, आणि त्यावरती थोडं टिकली वर्क केलेलं आहे, आणि खूप सुंदर असा आपला फ्रॉक जो आहे तो रेडी झालेला होता, सॉरी ड्रेस। तर इथे बघा अशा पद्धतीने आता आपली कंबर जी आहे ती 22 इंचाची आहे, त्यात 19-20 इंचाची जी आहे ती इलास्टिक घ्यायची आहे। जर तुम्हाला इलास्टिक लूज लागत असेल, म्हणजे एकदम टाईट लागत असेल, तर तुम्ही 3-4 इंच देखील कमी घेऊ शकता, पण मी इथे 2 इंच कमी घेणार आहे। अशा पद्धतीने कट करून घेतलं, त्यात आपल्याला सेफ्टी पिन जी आहे ती इन्सर्ट करायची आहे, आणि आता आपल्याला आतमध्ये जी आहे ही स्कर्टच्या आतमध्ये हे इलास्टिक पिनच्या मदतीने टाकून घ्यायचं आहे। इझिली आपलं ते जाता, अशा पद्धतीने बघा दोन्ही साईडचे जे आहे ते इलास्टिक काढलेले आहे, आणि फक्त लक्ष द्यायचं की इलास्टिक आपली पलटी व्हायला नको, आतमध्ये स्ट्रेट इलास्टिक आपली असायला हवी। आणि इथे आपण शिलाई जी आहे इलास्टिकची ती लॉक करून घेऊयात। इलास्टिकची शिलाई लॉक करून घेतली, आता जो कापला ओपन बाजू ठेवली होती तिथे स्टिच लावून घ्यायची आहे आपल्याला, इथे स्टिच लावून घ्यायची आहे, इथे स्टिच लावून झाली। आणि आता लेहंगा जो आहे तो मी ओढून घेतला, आपली इलास्टिक ताणल्या गेली, आणि अशा पद्धतीने मधातून जी आहे इलास्टिकला शिलाई लावणार आहे। तर आपल्याला इलास्टिक मागच्या बाजूने देखील ओढायची आहे आणि समोरच्या बाजूने देखील ओढायची आहे। आपण ओढल्यावरती इझिली आपल्या ग्रीस जे आहे, म्हणजे आपला जेवढा कापड शिल्लक राहिला तेवढ्या ग्रीस इझिली पडून जातं, त्यामुळे तुम्ही इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे मधातनं शिलाई लावून घ्यायची आहे। तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता, नसेल तर नाही, काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने इथे आता आपली जी स्टिच आहे ती संपूर्ण याला लावून घ्यायची आहे, आणि ग्रीस जे आहे अनइवन व्यवस्थित येतं,
म्हणजे कुठेच कापड कमी आणि जास्त येत नाही अशा पद्धतीने इथे बघा आपला वरचा पार्ट रेडी झाला, इलास्टिक लावून झालेली आहे. आणि आता याची लेंथ आपल्याला एकदा मोजून घ्यायची आहे. याची लेंथ जी आहे ती 22 इंच रेडी ठेवायची आहे. तर इथे आपल्याला फोल्ड करून जी आहे स्टिच लावून घ्यायची आहे आणि खाली देखील आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अस्तरला मी स्टिच लावून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला मेन फॅब्रिकला देखील तशाच पद्धतीने जी आहे ती स्टिच लावून घ्यायची आहे. डबल फोल्ड करून आपल्याला इथे देखील स्टिच लावून घ्यायची आहे. इथे आपण डबल फोल्ड करून स्टिच लावून घेतली. आता ही लेस आहे, ही लेस बघा कॉर्नरवरून मी थोडी आपल्याला शिल्लक ठेवायची आहे आणि साईडने आपल्याला जी आहे ती लेस लावायची आहे. तर लेस मी एकदम खाली त्याची बॉर्डर ठेवत नाही, थोडी पॉईंट म्हणजे 25 एक लाईन कमी इतकं वर ठेवणार आहे, कारण की ती पायाला रुतायला नको म्हणून. अशा पद्धतीने आपल्याला जी आहे संपूर्ण लेहंग्याला लेस लावून घ्यायची. आणि इथे एंड कापड एंड आला तिथे आपल्याला अशा पद्धतीने लेस जी आहे ती दुमडायची आहे कॉर्नरवरती आणि इथे स्टिच लावून घ्यायची आहे. इथे आता स्टिच आपल्याला लॉक करून घ्यायची आहे. आणि आता आपण जशी खाली स्टिच लावली तशीच वरच्या बाजूने देखील आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे, म्हणजेच आपली लेस जी आहे ती व्यवस्थित सेट होऊन जाईल. दोन्ही बाजूने आपल्याला लेसला जी आहे ती स्टिच लावून घ्यायची आहे याच पद्धतीने. तुम्ही यावरती एखाद एक्स्ट्रा देखील लेस जी आहे ती लावू शकता. इथे बघू शकता तुम्ही आपला किती सुंदर लेहंगा आणि किती झटपट जो आहे तो रेडी झालेला आहे. आता आपण टॉप पार्ट बघूया. टॉप पार्टसाठी इथे बघा ही नेट आहे आणि ही लेस आहे आणि हा आपला म्हणजेच कॉटनचा कापड आहे आणि इथे एक सॅटिनचा लायनिंग. तर इथे बघा लेस जी आहे ती आपली 1/2 इंचाला एक लाईन जास्त एवढी आहे, म्हणजे 0.75 आपण एक लाईन कमी, तर तेवढीच आपल्याला स्ट्रिक ठेवायची आहे, म्हणजेच बेल्ट शोल्डर रेडी ठेवायचं आहे. तर 21 इंच फुल लेंथ आहे, त्यात 8 इंचाचा टॉप पार्ट ठेवील आणि खालचा घेरा जो आहे तो 13.5 इंचाचा होईल आणि टॉप पार्ट आपला 8 इंचाचा. तर सगळ्यात आधी डबल फोल्ड करून मी एक कापड घेऊन घेतला, स्केलच्या मदतीने वरून एक मी लाईन ड्रॉ करून घेतली. आता रेडी शोल्डर माझ्या बाळाचं जे आहे ते 9.25 आहे, त्याला अर्ध केलं, म्हणजे तुमच्या बाळाचं जेवढंही शोल्डर असेल त्याला अर्ध करायचं. अर्ध करून झालं की 1/2 इंच मी खाली डाऊन केलेला आहे, म्हणजे 1/2 इंचावरती डाऊन मार्क केलं आणि 1.5 इंच अनफोल्डच्या साईडने मार्क केलं. आणि स्केलच्या मदतीने एक क्रॉस लाईन जी आहे ती आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. लाईन ड्रॉ करून झाली की इथे बघा आपली चेस्ट 21 इंचाची आहे, त्या सॉरी आपलं जे चेस्ट आहे 21 इंच आहे, त्यात शोल्डर आपल्याला आर्महोल जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तर चेस्ट डिवायडेड बाय 6+1 इंच आपल्याला ॲड करायचं आहे आणि 4.5 इंच जे आहे आपलं आर्महोल आलेलं आहे. हा आर्महोल काढायचा एक फॉर्म्युला आहे, म्हणजेच चेस्ट डिवायडेड बाय 6+1 इंच. आता इथे बघा याचं सेंटर काढलं, सेंटर जिथे काढलं तिथे वरती जेवढं शोल्डर घेतलं त्यापेक्षा 1/2 इंच कमी घेतलं आणि डायरेक्ट क्रॉस लाईन अशी ड्रॉ केली. याने काय होतं आपला आर्महोल व्यवस्थित बसतं आणि सिव्ज देखील नीट बसतं आणि हलका जे आहे आर्मोलचा आकार दिला. यात मी मार्किंग केलेलं नाही आहे, डायरेक्टली इझिली आपला असाच आकार दिला आहे. तर चेस्ट आपली 21 इंच आहे, त्यात 3 इंच लुझिंग ॲड केलं आणि 24 इंच आपलं उत्तर आलं, त्याला डिवायडेड बाय 4 केलं, 4 भागलं आणि 6 इंच आपलं उत्तर आलं. तर लुझिंग ॲड करून आपलं 6 इंच मार्क करायचं. आणि इथे बघा इथून आपण जे क्रॉसमध्ये गेलो याचं सेंटर काढलं आणि इथनं लेंथ टाकायची आहे. 8 इंच आपली लेंथ होती, त्यात 9 इंचावरती इथे मी मार्क केलं आणि स्केलच्या मदतीने एक लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्या कमरेचं आणि छातीचं माप सारखंच असल्यामुळे मी इथे डायरेक्टली 6 इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने स्केलने एक लाईन ड्रॉ करून घेतली. लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर 1 इंचावरती जी आहे ती मी मार्जिन ठेवली आहे. मला फक्त मार्जिन 1 इंचाची हवी आहे. आणि आता आपल्याला अशा पद्धतीने ड्राफ्टिंग झालं. आता इथे आपलं शोल्डर बघा, आपला 1/2 इंचाला एक लाईन कमी इतकं होतं, त्यात 1/2 इंच आपल्याला बाही जॉईंट करायला जाऊ द्यायचं आणि 1/2 इंच जे आहे ते आपल्याला गळा जो आहे तो पलटी करायला जाऊ द्यायचा आहे आणि तेवढंच आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा क्रॉसमध्ये थोडा हा कापड म्हणजे शोल्डर आलेला आहे, याला मी स्ट्रेट करून घेतलेला आहे 1/2 इंचाच्या जवळपास. जे आहे आपलं हे क्रॉसमध्ये आलेलं मी स्ट्रेट करून घेतलं. याने काय होतं आपलं शोल्डर खूप कमी आहे तर आपले खांदे उतरणार नाही किंवा आपली बाही खाली उतरणार नाही म्हणून.
तर इथे अशा पद्धतीने झालं मार्क करून, आणि इथे मी 1.5 इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे। रेडी शोल्डर आपलं जेवढं आहे 0.75 ला एक लाईन कमी तितकं येणार। आणि इथे आता आपल्याला गळ्याची लांबी टाकायची आहे। समोरच्या गळ्याची लांबी जी आहे ती मी 3.5 इंच ठेवणार आहे। आणि इथे बघा, इथनं 2 इंच आलेलं आहे, खाली देखील 2 इंच गळा रुंदी मार्क करायची आणि एक स्क्वेअर बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। मला इथे गळ्याला आकार द्यायचा नाही, कारण की मला स्क्वेअरमध्येच लेस लावायची आहे। आणि मागचा गळा इथे आपल्याला आणखी ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे बघा, स्क्वेअरमध्येच ठेवलेला आहे मी, एक दुसरा शेप ठेवलेला नाही आहे, कारण की लेस लावल्यानंतर तो नीट दिसणार म्हणून। आता मी अनफोल्ड म्हणजे एक कापड घेतलेला आहे अशा पद्धतीने, त्यावरती 1/2 इंच आपल्याला मार्जिन ॲड करायची आहे, म्हणजे चेनसाठी। चेन आपली लावल्यानंतर गळ्याचा शेप जो आहे तो आपला वाकडा हेकडा व्हायला नको म्हणून। अशा पद्धतीने आता कट टू कट सगळीकडे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। आणि इथे मागचा गळ्याची रुंदी जी आहे ती करायची आहे, तर मागून देखील मी स्क्वेअरच नेक ठेवणार आहे। आणि मागची पण गळ्याची रुंदी जी आहे इथे ड्रॉ करून घ्यायची। आणि इथे बघा, हा क्रॉसमध्ये कापड होता, क्रॉसमध्ये शोल्डर होतं, त्याला मी स्ट्रेट करून घेतलं अशा पद्धतीने, आणि इथनं कट करून घेतलेलं आहे। आणि मागची आणि पुढची गळा रुंदी मी ही सेम ठेवणार आहे। यात जर तुम्हाला छोटा गळा लागत असेल तर तुम्ही छोटा देखील ठेवू शकता। तर अशा पद्धतीने मी स्क्वेअर एक जो आहे गळा देखील कट करून घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने मागचे आणि पुढचे दोन्ही पार्ट आपले निघालेले आहे। आणि कट टू कट आपल्याला कापड ठेवून देखील आहे, अशाच पद्धतीने मागचा आणि पुढचा नेक देखील कट करून घ्यायचा आहे। माझा थोडा कापड कमी उरला होता म्हणून मागच्या साईडने थोडा जॉईंट आलेला आहे। अशा पद्धतीने आपले जे आहे कट टू कट कट झालेला, आता आपल्याला नेट करायची आहे कट, तर मी नेट देखील एक्स्ट्रा कापड ठेवत कट करून घेतलेली आहे। आपल्याला आता सिव्हल्सची कटिंग करायची आहे, तर सिव्हल्सची कटिंग करायला मी 4 फोल्डमध्ये कापड ठेवलेला आहे। अशा पद्धतीने खाली मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार। आता आपल्याला बाहीची लेंथ टाकायची आहे। रेडी माझी बाहीची लेंथ 3.5 इंच आहे, तर मी इथे 4 इंचावरती मार्क केलं। 4 इंचावरती मी वरती वरून देखील मी मार्क करून घेतलेलं आहे 4.5 इंचावरती, आणि खाली 4.5 इंच जे आहे त्याचं 1/2 घ्यायचं आहे बाहीचा शेप द्यायला। अशा पद्धतीने इथे मी मार्क करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे आपण आरमोर 4.5 इंच घेतलं होतं, त्यात 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं, क्रॉसमध्ये आपलं 5 इंच येईल इतकं। आणि तिथून आपल्याला इकडे समोर शेप द्यायचा आहे, आणि तिथनं 2 इंच आपल्याला मार्जिन द्यायची आहे। बाहीची रुंदी जेवढी होती माझी, बाहीची रुंदी 7.5 इंच होती, त्याचं 1/2 केलं, त्यानंतर मी 1/2 इंच त्यात एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं, आणि 1 इंच मी शिलाई मार्जिन ठेवलं, आणि डायरेक्टली क्रॉस अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे शोल्डर रिचेक करायचं आहे, म्हणजेच आपल्याला हा मागचा किंवा पुढचा पार्ट पकडायचा आहे, 1/2 इंच आपल्याला सोडायचा आहे। आणि अशा पद्धतीने बाही आपली व्यवस्थित ॲडजस्ट होतं का ते बघायचं आहे। तर इथे बरोबर कट टू कट आपली बाही इथे आलेली आहे। तर अशा पद्धतीने समोरचा देखील पार्ट घ्यायचा आहे, 1/2 इंच सोडायचा आहे, आणि नंतर आणखी आर्महोल आणि आपल्याला सिव्हल्स जी आहे ती रिचेक करून घ्यायची आहे। थोडं इथे वाढलेलं आहे तर मी इथे वाढवून घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आता आपल्याला याचं रफिंग झालं, आता कटिंग करायचं आहे संपूर्ण पार्ट आपल्याला। आता इथे मला डबलमध्ये ठेवायचं आहे, तर म्हणजे नेट मला डबलमध्ये हवी आहे, तर मी सगळे मार्क्स जे आहे ते खालच्या बाजूने करून घेतलेले आहे। आणि इथून मी कापड कट करून घेणार आहे। जर तुम्हाला सिंगलमध्ये ठेवायचं असेल तर कापड सिंगल ठेवा, माझं मार्क ड्राफ्टिंग करताना लक्षात नाही आलं। आता इथे मी अशा पद्धतीने त्याच पद्धतीने डबल कापडामध्ये मी कट करून घेतलं। आणि इथे बघा, आपली आता याची टॉप पार्टची जी वेस्ट आहे ती 14 इंच आहे फुल, आणि त्यात आपण आता इथे बघा 14 डिवाइडेड बाय म्हणजे आपल्याला इथे 2 करायचं आहे, म्हणजेच 28 इंच आपली इथे वेस्ट आलेली आहे। वेस्ट आली त्याला आपल्याला ज्या कळ्या लागतील त्या 10 लागतील म्हणून मी डिवाइडेड बाय 10 केला, आणि त्यात 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केली, म्हणजे 3.8 आपली एक कली राहणार। आणि याचा खालचा घेर जो आहे तो आपल्याला जेवढा ठेवायचा आहे तो आपण आपल्या इच्छेनुसार ठेवू शकतो। तर इथे बघा, मी अशा पद्धतीने नेट फोल्ड करून घेतलेली आहे, आणि इथे 13.5 इंच आपली नेटची उंची घ्यायची होती, त्यात आपण 1 किंवा 2 इंच एक्स्ट्रा ठेवू शकतो। आणि अशा पद्धतीने मार्क केलं, मार्क करून घेतलं,
आणि याचा आपल्याला आधी सेंटर काढून घ्यायचा आहे. आधी नेट आपण मोजून घ्यायचे. बघा, 2 लेयर 4 लेयर 6 लेयर 8 लेयर आपल्या इझिली एका वेळेस निघून जाणार आणि 2 लेयर आपल्याला 2 कली साईडने काढून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने इथे कापड आधी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि ह्या टोटल कल्या ज्या आहेत त्या आपल्या 8 निघणार आहे. अशा पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे. फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे. सेंटर काढल्यानंतर अशा आपण आणखी याला डुमटला तर खूप कमी कापड होईल आणि खालचा घेर देखील कमी होणार. म्हणून इथे याचं मी इझिली सेंटर काढून घेतलं. सेंटर काढल्यानंतर आपलं 3.8 जे आहे म्हणजे 3.75 इतकं उत्तर आलं. त्याला आपल्याला डिवाइड बाय 2 केलं आणि 1.9 म्हणजे 2 इंचाला 1 लाईन कमी इतकं जे आहे आन्सर आलेलं आहे. ते वरच्या बाजूने 2 इंचाला 1 लाईन कमी. यातच आपलं शिलाईचं देखील इन्क्लूड आहे. इथे देखील आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि खाली इथे आपल्याला क्रॉसमध्ये जेवढं क्रॉस जाते तेवढं आपल्याला क्रॉसमध्ये जाऊन मार्क करून घ्यायचं आहे. स्केल आपली आडवी ठेवून इथे अशा पद्धतीने आपल्याला खाली जेवढं जाते तेवढं जाऊ द्यायचं आहे आणि इथे याच्या डबल घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यापेक्षा 2 ते 3 इंच आपण जास्त घेतलं तरीही चालेल. असं क्रॉसमध्ये जाऊ द्यायचं आहे. जेवढी आपली स्केल क्रॉसमध्ये जातं तेवढं ते क्रॉसमध्ये जाऊ द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या 8 कल्या ज्या आहेत त्या रेडी होणार. परत यातली 1 कली उचलायची आणि त्या 2 कल्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे. इथे बघा, खालचा घेर आपला 7 इंचा झाला आहे त्याच्या डबल. आणि आता आपण हे कट करून घेऊयात. आपल्या या 8 कल्या आलेल्या आहे आणि याची लेंथ जी आहे ती मी 15 इंच घेतली कारण की खाली आपल्याला लेस लावायची आहे. तर खाली डबल फोल्ड करून स्टिच लावायची आहे परत की लेस ती इझिली राहणार म्हणून. आणि अशा पद्धतीने आणखी मी 2 कड्या काढून घेतल्या आणि ज्या फ्रंट साईडला आपल्याला लेस लावायची आहे स्लिटला तिथे देखील आपल्याला डबल कली लावायची आहे म्हणून मी 4 कड्या एक्स्ट्रा काढून घेतलेल्या आहे. आता आपण सार्टिन आणि जे आपलं नेट आहे ते आधी जोडून घ्यायचं आणि त्यावरती नंतर आपल्याला कॉटनचं अस्तर ठेवून गळ्याच्या भोवती स्टिच लावून घ्यायची आहे. आर्मोलच्या साईडने अशा पद्धतीने गळ्याला स्क्वेअरमध्ये स्टिच लावून घेतलेली आहे. कॉर्नर त्याचे कट केलेले आहे. कॉर्नर कट झाल्यानंतर वरून जिथपर्यंत आपली प्रेस शिलाई करता येतं तिथपर्यंत प्रेस शिलाई करायची आहे आणि नंतर कापड आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. आणि हा मागचा पार्ट देखील आहे तो देखील आपल्याला अशाच पद्धतीने मी इथे रेडी करून घेतलेला आहे. आणि इथे मी स्टिच नाही लावली. जर तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता. आता इथे बघा, सिल्कच्या फॅब्रिकवरती मेन फॅब्रिकवरचं जे शोल्डर आहे शोल्डर टू शोल्डर अटॅच केलं आणि वरून अस्तर अशा पद्धतीने आणि स्टिच लावून घेतली आहे. म्हणजेच आपल्या शोल्डरची शिलाई जी आहे कुठेच दिसणार नाही. अशा पद्धतीने आपलं शोल्डर कव्हर झालेलं आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण कापडाला स्टिच लावून घ्यायची आहे. म्हणजेच कॉटनचं अस्तर साटिनच्या आणि नेटला जे आहे अटॅच करून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण की नंतर आपल्याला इथे वरती लेस लावायची आहे. म्हणून अशा पद्धतीने वरून स्टिच लावून घ्यायची आहे. इथे बघा, स्टिच लावून घेतली. साईडने देखील स्टिच लावून घेतली. आता आपल्याला बाही आहे ही डबलमध्ये याला एक स्टिच लावून घ्यायची आहे. एक स्टिच लावून घेऊन याला कव्हर पॅक करून घेतलं आणि वरून आपल्याला बाही लावून घ्यायची आहे. एकदा बाही आणखी रिचेक करायची आहे. रिचेक झालं की परत आपल्याला स्टिच लावून बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे. दोन्ही साईडने मी अशा बाह्या ज्या आहे त्या लावून घेतलेल्या आहे. सिल्स रेडी करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला इथे लेस लावायची आहे. इथे लेस मी आपली घेतलेली आहे आणि वरून इथल्या साईडनं आपल्याला लेस लावत आणायची आहे. आणि ही देखील लेस आपल्याला बिलकुल कापडाला कट टू कट पकडत लावायची नाही आहे कारण की लहान मुलांना ते रुततं टोचतं. त्यामुळे थोडं 0.25 एक लाईन कमी म्हणजे टेप आपलं मेजरिंग टेप जेवढं आहे ना त्यात फक्त 1 लाईन इतकं गॅप ठेवत जे आहे मी अशा पद्धतीने लेस जी आहे ती संपूर्ण नेकला लावून घ्यायची आहे. आणि इथे बघा, आपलं शोल्डर बिलकुल तेवढंच रेडी झालेलं आहे. म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे हवं होतं म्हणजे लेस इतकंच. तर हा फ्रॉक हा ड्रेस जो आहे तो घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. अशा पद्धतीने कॉर्नर्स पकडून आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे संपूर्ण. आपल्याला वरून स्ट्रेट शिलाई लावायची आहे. खाली थोडं स्ट्रेट आपल्याला कॉर्नर आलं तिथे मी अशा पद्धतीने दुमडली आहे लेस आणि अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे आपल्याला संपूर्ण.
आणि यात जर थोडे जर स्टोन आले तर ते स्टोन आपल्याला काढून घ्यायचे आधीच, कारण की मशीनची निडल आपली तुटू शकतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण याला लेस अशीच लावायची. आणि इथे बघा, इथे कॉर्नर आलं, इथे अशा पद्धतीने आतमध्ये जेवढी जातं तेवढं जाऊ द्या. अशा पद्धतीने समोरच्या नेकला लेस लावली. आता मागच्या साईडने देखील स्टिच लावून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला बाहीला लावायचं आहे. जेवढं मार्जिन सोडलं होतं म्हणजे मी इथून 1 इंच सोडलं आणि आपल्याला बाहीरचा राऊंड लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला जी आहे याची साईड फिटिंग करायची आहे. सरळ साईड फिटिंग करायची आहे, त्यानंतर परत उलट साईडने शिलाई लावून घ्यायची आहे. टॉप पार्टचं सेंटर काढायचं आहे आणि कळ्या सगळ्या आपल्या अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे. आणि मधात ही लेस लावायची होती. इथे मी डबल कली घेतलेली आहे, जॉईंट केलेली, आणि मधातून जे आहे मी लावून घेतलेलं आहे डायरेक्टली आपली जी लेस आहे ती. तर अशा पद्धतीने आपलं जे आहे कली सगळ्या जॉईंट करून झालेले आहे. आता आपल्याला इथे टॉप पार्टला जे आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे. तर याचं मी सेंटर काढून घेतलं आधी. अशा पद्धतीने याचं सेंटर काढलं. सेंटरवरती जे आहे थोडा कट लावून घेतलेला आहे. सेंटरवरती इथे मला कट लावून घ्यायचं आहे. आणि कट लावून झालं की आपल्याला जी लेस आपण जिथे जॉईंट केली त्या सेंटरपासून आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे जर म्हणजे मला याला वर्क करायचं आहे आणि जर तुम्हाला देखील वर्क करायचं असेल तर तुम्ही जे आहे बाकीचा कापड जॉईंट करायच्या आधी, फिटिंग करायच्या आधी इथे आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे. फिटिंगच्या आधी तुम्ही कली जॉईंट करून घेतली तरीही चालेल, पण फिटिंग करायच्या आधी आपल्याला इथे वर्क करून घ्यायचं आहे. स्टोन वगैरे चिपकवायचे असेल तर इथे बघा एवढा माझा कापड एक्स्ट्रा आलेला आहे. तर तुम्ही साईडने क्रॉसमध्ये कट करून घेणार किंवा स्टिचमध्ये जाऊ देणार. तर मी इथे स्टिचमध्येच जाऊ देणार 1/2 इंच. आणि बरोबर आपली जी आहे वेस्ट कमरेची रेडी आहे तितकं करून घेणार आणि एक्स्ट्राचं कापड साईडचं कट करून घेणार. ह्या बाजूने देखील रिचेक करायचं आणि याचा देखील कापड कमी जास्त झाला असेल तर तशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची 1/2 इंचची आणि आतमध्ये जाऊ द्यायचं. इथे बघा आता आपल्याला वरून स्टिच लावून घ्यायची आहे. सगळा कापड आपला अरेंज झालेला आहे. याचं सेंटर देखील काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने स्टिच लावायची. स्टिच लावून झाली की आपल्याला चेन आणि म्हणजे गळ्याची लेस आणि जो आहे आपलं वेस्ट तो रिचेक करायचा आहे किती आहे आणि किती नाही तर. आणि इथे बघा ही नेट असल्यामुळे पोटाला रुतणार म्हणून मी अशा पद्धतीने एक सॅटिनची पट्टी घेतली, किंवा तुम्ही कॉटनची पट्टी देखील घेऊ शकता. माझं कॉटनचं अस्तर संपलं म्हणून मी इथे ही पट्टी घेतली. याला एका साईडने स्टिच लावली, परत अशा पद्धतीने दुमडून आपल्याला परत स्टिच लावून घ्यायची आहे की जेणेकरून बाळाला रुतणार नाही, टोचणार नाही म्हणून. आणि आर्महोलच्या साईडने बाही लावली, तिथे देखील आपल्याला तशाच पद्धतीने लावून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये लावली नव्हती आणि नंतर माझ्या बाळाला जेव्हा फ्रॉक ट्राय केला तेव्हा तिला ते टोचत होतं, त्यामुळे मी नंतर लावलेली आहे. तर आता इथे आपल्याला मला इथे वर्क करायचं आहे तर मी हे जॉईंट एवढं झालेलं आहे इथे मी लावून घेणार. मला इथे एक टिकली आणि एक कट दाना असं वर्क करायचं आहे. तुम्हाला इथे जर दुसरं काही लावायचं असेल तुम्ही ते लावू शकता. जर नाही झालं असेल, तुमचं लावायचं नसेल, जर कापड दुसरा ठेवायचं असेल प्रिंटेड ते देखील वर्कचा प्रिंटेड कापड आणि खाली नेट जॉईंट करू शकता. पण मी वरती प्लेन ठेवलं. आणि इथे बघा एक आपल्याला टिकली घ्यायची आहे अशा पद्धतीने. इथे मी एक टिकली आणि एका टिकलीच्या वरती एक कटदाना घेतलेला आहे जेणेकरून म्हणजे संपूर्ण याला लावलं की ते खूप नाजूक नाजूक वर्क दिसतं आणि बिलकुल रेडीमेड ड्रेससारखं रेडी होतं ते अशा पद्धतीने. आणि याला आपल्याला साईडने मी निडलमध्ये जे आहे परत स्टिच लावून घेतली एक आपल्या हात सुई दोऱ्याच्या मदतीने अशा पद्धतीने ओढून घेतलं. आणि परत एकदा जे आहे आपण म्हणजे टिकली आणि कटदाना यात आपल्याला निडल आणि थ्रेडच्या मदतीने सिक्युअर करून घ्यायचं आहे. म्हणजेच ते असं ओढल्याबरोबर निघायला नको म्हणून. आणि त्या टिकलीच्या साईडने बिलकुल आपल्याला अशा पद्धतीने ती निडल आतमध्ये टाकायची आहे आणि खालून शिलाई लॉक करून घ्यायची आहे. म्हणजे तिथे अशा पद्धतीने हा टिकली आणि कटदाना लागलेला आहे आणि इथे खाली आपल्याला सुईच्या मदतीने नॉट लावून घ्यायची आहे. तुम्हाला इथे स्टोन किंवा मोती चिपकवायचे असेल तुम्ही ते देखील चिपकवू शकता. पण मी अशा पद्धतीने इथे वर्क केलेला आहे. मी फक्त इथे 1-2 टिकल्या दाखवल्या आणि मी संपूर्ण पॅटर्न जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे. मागच्या बाजूने मी प्लेन ठेवलं, फक्त समोरच्या बाजूने मी लावून घेतलेला आहे. तर
इथे बघा समोरच्या बाजूने मी अशा पद्धतीने वर्क करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला जे म्हटलं होतं की बाहीला मला कापड लावावं लागला तो देखील मी लावून घेतलेला आहे। अशा पद्धतीने संपूर्ण आपलं थ्रेड वर्क करून झालेला आहे। आता आपल्याला जी आहे ती चेन लावायची आहे। चेन लावून झाल्यानंतर खालच्या बाजूने लेस लावायची आहे। तर मी इथे कापड आधी म्हणजे चेक करून घेतला, आपलं टॉप पार्ट खाली वरतं नाही झालं ना, तर व्यवस्थित सगळं कट टू कट आलं। आपल्याला आता चेन लावून घ्यायची आहे। तर चेन मी इथपर्यंत खाली लावायची नाही आहे, मी खाली लावली होती पण ते नेट असल्यामुळे थोडं नीट नव्हतं दिसत, म्हणून मी टॉप पार्टपर्यंतच इथे तुम्हाला लेस लावायची आहे। मी तर खालपर्यंत लावली पण मी ती नंतर कट केलेली आहे, तुम्ही मी जो फोटो टाकला त्यामध्ये तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला चेन लावून घ्यायची आहे। चेन लावल्यानंतर मी इथे 1.5 इंचाची साटिनची पट्टी घेतली आहे, ती पट्टी वरून आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। ती पट्टी वरून अटॅच करून झाली की आपल्याला अशा पद्धतीने कापड म्हणजे व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला, अशा पद्धतीने इथे जॉईंट करून घ्यायची आहे। नंतर हा कापड मी अशा पद्धतीने दुमडून घेतला आणि याच्यावरून आपल्याला परत एक स्टिच लावून घ्यायची आहे, म्हणजे बाळाला ती चेन टोचणार नाही आणि कम्फर्ट असं आपलं रेडी होणार आणि दिवसभर हा फ्रॉक इझिली घालू शकणार। अशा पद्धतीने चेन जी आहे ती मी पट्टी पलटवून घेतली आणि हा नेटचा कापड आहे याला डबल फोल्ड करून स्टिच लावून घेतली। स्टिच लावून झाल्यानंतर आता आपल्याला खाली लेस लावायची आहे। तर ही लेस मी अशा पद्धतीने दुमडली आणि इथे देखील मी जशी गळ्याला लेस लावली त्याच पद्धतीने इथे देखील मी लेस लावून जो आहे तो हा ड्रेस मी रेडी केलेला आहे। आणि संपूर्ण म्हणजे खूप छान असं लुक आलेलं होतं हा ड्रेस ट्राय केल्यानंतर। तर तुम्हीही ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला हा देखील नक्की सांगा। व्हिडिओ थोडा लांब झाला पण संपूर्ण व्हिडिओमध्ये मी पार्ट जे आहे ते कव्हर केलेला आहे। अशा पद्धतीने आपला ड्रेस जो आहे तो रेडी झालेला आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता, व्हिडिओपेक्षा हा रिअलमध्ये खूप छान फ्रॉक आपला रेडी झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।